आज प्रशासन आपल्या गावी या उपक्रमांतर्गत आपण मानसिक नाईक तांडा या गावी जी या वर्षी आपण पौष्टिक अन्नधान्य तृणधान्य वर्ष साजर करत आहोत, या वर्षाच्या निमित्ताने कृषी विभागामार्फत गावोगावी याच प्रकारचे तृणधान्याचं महत्त्व जे आज रोजी आहारामध्ये ग्लुटेनचं जे ॲलर्जी होत आहे आणि तृणधान्यामुळं आपल्याला जे काही खनिज उदाहरणार्थ कॅल्शियम फॉस्फरस असे भेटतात. आता मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे की लहान बाळांनासुद्धा नाचणी सत्व वगैरे याचा उपयोग आहारामध्ये करायला पाहिजे. तर या तृणधान्यामुळे माणसाला एनर्जी पण येते आणि जे काम करायची शैली आणि तब्येत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात. आम्ही याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी, राई, भगर या सगळ्या पद जे तृणधान्यापासून वेगवेगळे उपपदार्थ जे वेगवेगळ्या पद्धतीने याच्यात केक बनविण्यात आलेला होता, याच्यामध्ये भगर बनवण्यात आले होते, खारुड्या, चकल्या असे विविध पदार्थ बनवण्यात आलेले होते. आणि हे आम्ही वर्षभर हा कार्यक्रम राबविणार आहोत. आता उद्या आमच्या कृषी महोत्सवाच्या निमित्त आम्ही मिलेट दौड म्हणजे सकाळी आमच्या कृषी विभागामार्फत सर्व कर्मचाऱ्यांची मिलेट दौड सुद्धा उद्या आयोजित केली आहे.